लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। अंतर्राष्ट्रीय विमानतल सर्वपक्षीय कृति समिति अध्यक्ष माननीय दशरथ दादा पाटिल सूचनेनुसार नवे महानगरपालिका क्षेत्र समन्वयक समिति वती आज अपन यठिका पत्रकार परिषद घठिका उपस्थित माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहब दशरथ भगत साहब आमचे समन्वयक दीपक पाटिल डॉक्टर राजेश पाटिल साईनाथ पाटिल शैलेश घाग सुनील पाटिल आणि उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे दीपक पाटिल साहब आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिलं पाहिजे यासाठी आपण गेल्या 10 जून आणि 24 जून 10 जून रोजी आपण मानवी इशारा मानवी साखळीचं आयोजन केलं होतं आणि त्याच्यानंतर आपण 24 जूनला एक महामोर्चा सिडकोला घेराव आपण त्या ठिकाणी यशस्वी केलं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या सर्वांच्या प्रसिद्धीमुळं आज हा लढ्याचं जे स्वरूप होतं ते आपण नवी मुंबई ठाणे जिल्हा महाराष्ट्र नव्हे तर देशातसुद्धा या ठिकाणी त्या आंदोलनाची काय धग होती ती आपण त्या ठिकाणी दाखवून दिलेली आहे। खरं म्हणजे ह्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीपक पाटील साहेबांचंच नाव लागलं पाहिजे ही सर्व आगरी कोळी कराडी या सर्वांची न असूनसुद्धा बहुजन समाजसुद्धा या पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी जे लढे करणार आहोत 24 जूनला जूनमध्ये आपण 2 केले 10 जूनला आपण इशारा दिला आणि 24 जूनला आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सिडकोला घेराव घालण्यासाठी आपण गेलो होतो परंतु सिडको किंवा शासनाला समजलं की या ठिकाणी पोलीस रिपोर्ट गेला का मोठ्या प्रमाणात इथं जनसमुदाय येणार आहे आणि त्यामुळं सिडकोचा घेराव सिडकोजवळ नाही येतं आम्ही सांगितलं त्यांना 500 मीटर आम्ही पुढे जातो त्यांनी तीसुद्धा जागा नाकारली आम्ही सांगितलं अजून 1 किलोमीटर पुढे दिलं तीसुद्धा नाकारली आणि आम्ही आम्हाला 2 किलोमीटरवर महापालिकेच्या मुख्यालयासमोर आज आम्हाला अडवलं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण खरोखर आपलं मी धन्यवाद देतो आणि आभारसुद्धा मानतो आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणे प्रसिद्धी दिली आणि त्या आंदोलन आपण केलेलं होतं। आता आपल्याला 16 तारखेपासून सिडको बंद आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जे काम चालू आहे ते बंद करण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण आज ही 9 ऑगस्ट रोजी आपण एक मशाल रॅलीचं आयोजन केलेलं आहे। ही मशाल रॅली सुरुवातीला जासई इथे ज्या ठिकाणी दीपक पाटील साहेबांचं कर्मभूमी आहे जन्मस्थान आहे त्यांचा पुतळा आहे आणि त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात अशी ज्योतीचं प्रज्वलन केलं जाईल आणि मग तिथून प्रत्येक तालुकावाईज नवी मुंबई असेल ठाणा भिवंडी पालघर मुंबई शहर उरण पनवेल तिथून प्रत्येक गावागावामध्ये या मशाल रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे आणि नवी मुंबईतून आपण ती मशाल ज्योत इथे या विद्यालयाच्या प्रांगणात आपण ठेवणार आहोत आणि तिथूनच आपण प्रत्येक गावागावात जे आपली 25 गावं आहेत 25 गावातून आपण इथून जे जवळ असतील चालत जातील काही बाईकवर जातील काही जसं आम्ही ऐरोलीपर्यंत आहोत तर आम्ही पाऊस असल्यामुळं किंवा वेळ जाईल म्हणून आम्ही टेम्पोमध्ये नेऊन आणि त्या प्रत्येक गावामध्ये 20-25, 30-35 जशी जे मशाल असतील ते गावागावात फिरून आम्ही दीपक पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे ही जनजागृती करणार आहोत। 24 तारखेच्या आंदोलनाचा आपण 9 तारखेला एक ती ट्रेलर दाखवला होता तसाच आपण हा ट्रेलरच आहे 9 ऑगस्टला आपण गावोगावमध्ये ही रॅली मशाल रॅली म्हणजे जनजागृतीच आहे आणि दीपक पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे या उद्देशाने आपण गावोगाव जनजागृती करून ती मशाल रॅली गावामध्ये फिरवणार आहोत आणि त्यामुळं ती एक ते
16 ऑगस्टच्या याची तयारीच आहे ती. 16 ऑगस्टपासून विमानतळाचं काम बंद करण्यात यावं ही त्याची जनजागृतीच आहे. या ठिकाणी पहिला जी मशाल उरणवरून येईल ती या प्रांगणामध्ये राहील आणि इथून प्रत्येक गावागावात जसे दिवाळीवाले येतील, दिवाळी शाभा जागरोळी, त्याच्यानंतर करावा धारावा, नेरूळ, सारसोळे, शिरवणे, जुईनगर, त्याच्यानंतर नेरूळ झाल्यानंतर सानपाडा, तुरबा, वाशी, त्याचप्रमाणे पावणा, कोपरी, जुगाव, खेरणे, बोनकोडे, कोपरखेरणे, महापे, आडवली, भुतवली पण असेल, घणसोली, तळवली, लाबाडा, गोठिवली, त्याच्यानंतर दिवा, ऐरोली, दिघा, या प्रत्येक गावातून आपले प्रतिनिधी येतील आणि त्या मशाली घेऊन गावोगाव त्याचं लॉंग मार्च करतील. आता तसे बघायला गेलं तर मशाल रॅली या प्रत्येक गावात 5-10-15-20 असतील, परंतु गावामध्ये 150-200 लोकंसुद्धा असू शकतील. मार्च येणार, मोर्चा नाही आहे, लॉंग मार्च येणार आहे, लॉंग मार्च निघणार आहे. कोविडचं सर्व पालन करून आणि सर्व कोविडचं पालन करून ते लॉंग मार्च करण्यात येईल. 24 तारखेला महिलाभर मोठ्या प्रमाणात होत्या आणि होत्या. तुम्ही ऐरोलीला बघत असाल, दिव्याला होत्या, घणसोलीला होत्या, आमच्या गोठिवलीला होत्या, रबालेला होत्या, तळवलीला होत्या, तुरब्याला होत्या, सगळ्या ठिकाणी महिला होत्या आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभाग असतो आणि आहे आणि असणार आहे. जोपर्यंत दीपा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे. नक्कीच प्रशासन तर नमलेलंच आहे, त्याच्यामुळे त्यांनी पुढचं जे बाळासाहेबांचं नाव देण्याचं त्यांचं होतं प्रयोजन मला नाही वाटत त्यांचं होतं. पुढे ती धार होती किंवा नाव लागलंच पाहिजे अशी त्यांची आता भूमिका वाटत नाही आहे, कारण समाज ज्याप्रमाणे रस्त्यावर उतरला होता आपण तर त्याचे साक्षीदार आहात आणि त्याच्यामुळं समाज या पुढे कुठल्याही पक्षाचं इथे चालणार नाही असं मला वाटतं. आम्हाला वाटतं